आपण नेहमीच वृक्षारोपणामध्ये काटेसावर, पळस, पांगारा ही झाडं लावा 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 वारंवार आपण सांगत आहोत आणि आपण लावत बी आहोत, त्याचं संगोपनही करत आहोत. आपण आता ज्या वाखारीतील लावलेला पांगारा जो फुलला आहे त्या पांगाराच्या झाडापाशी आहोत. आपण वृक्षारोपणामध्ये पांगारा ही झाडं का मोठ्या प्रमाणावर लावतो? ऐन उन्हाळ्यात पक्ष्यांना वरदान ठरणारी झाडं आहेत. तुम्ही जर बारकाईने बघितलं तर या झाडावरती आत्ताही सुद्धा एक बुलबुल, सूर्यपक्षी, चष्म्यावाला हे पक्षी यातून मकरंद पाणी घेत आहेत. आपण जर काळजीपूर्वक जर बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही पक्षी यामध्ये दिसतील. आणि मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पक्षी यातून मकरंद घेताना तुम्हाला दिसतील. तर या फुलांमध्ये असं काय आहे की या झाडांपाशी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पक्षी येतात, त्याच्यातून मकरंद घेतात किंवा पाण्याची तहान त्यांची भागत असते? तुम्ही जर हा पाहिला तर हा चष्म्यावाला या झाडांमधून, फुलांमधून मकरंद घेत आहे. पक्ष्यांची शाळा या ठिकाणी भरते आणि ऐन उन्हाळ्यामधील पक्ष्यांसाठी वरदान ठरणारं हे झाड का लावू नये हाही मोठा प्रश्न पडतो. खरं तर गुलमोहर, नीलमोहर, स्पॅथोडिया, रेंट्री हे विदेशी झाडं लावण्यापेक्षा निसर्गातील घटकांना उपयोगी असणारी झाडं लावली पाहिजे, जगवली पाहिजे. तर एक छोटंसं उदाहरण मी एक आज आपल्याला देतो की झाडं का लावावीत. या झाडांना वृक्षारोपणामध्ये पाण्याने का द्यायचं किंवा या झाडामध्ये असं का आहे की या झाडांवरती मोठ्या प्रमाणावरती पक्षी पाणी पिण्यासाठी येतात? तर मोठ्या प्रमाणावर तुम्हाला यातून पाणी पडताना दिसेल आणि हेच पाणी पक्ष्यांना उन्हाळ्यात ताण भागवण्यासाठी उपयोगी पडत आहे. या झाडांच्या फुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असतं, त्यामुळं ऐन उन्हाळ्यातील पक्ष्यांची पाण्याची गरज निसर्ग या फुलांच्या माध्यमातून भागवत असतो. तर आपल्या परिसरामध्ये ही झाडं लावा, मोठी करा आणि पक्ष्यांना नैसर्गिक अन्न मिळवून देण्यासाठी मदत करा. धन्यवाद.